पुण्याची मेट्रो स्टेशन्स कशी असतील याचा फर्स्ट लुक आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. काय असणार आहे पुण्याच्या मेट्रो स्टेशन्सचं वैशिष्ट्य आणि ही स्टेशन्स पुण्याची ओळख कशी जपणार आहेत पाहूया एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. हे चित्र एकेकाळच्या पुण्याचं, ते पुणे सायकलिंगचं. आता पाहूया पुढच्या काही वर्षातलं पुण्याचं चित्र. पुण्याच्या मेट्रोचं काम जोरात सुरू आहे. पुण्याच्या मेट्रो स्टेशनचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मेट्रो स्टेशन पुण्याची ओळख जपणार असणार आहे. पुण्याचं ऐतिहासिक सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणारी मेट्रो स्टेशनची वास्तुरचना असणार आहे. संभाजी पार्क आणि डेक्कन ही मेट्रो स्टेशन्स पुण्याची ओळख असणाऱ्या पगडीच्या आकाराची असणार आहेत. मात्र ही पगडी पुणेरी पगडी नव्हे तर मावळ्यांच्या पगडीच्या आकाराची असणार आहेत. पुणे का एक बहुत ही महत्वपूर्ण इतिहास रहा है. वहाँ की सांस्कृतिक धरोहर है, वहाँ का म्यूजिकल ट्रेडिशन है, ये सब विश्वविख्यात है. और जब मेट्रो पुणे में बन रही है तो हम लोग ये कोशिश कर रहे हैं कि ये सारी चीज़ें मेट्रो स्टेशन्स में रिफ्लेक्ट हो. उद्देश्य ये था कि हमारे स्टेशन जो हैं वो भी पुणे की जो पहचान है उसको रिफ्लेक्ट करें. तो इसलिए ये निश्चय किया गया कि स्टेशन्स के जो रूफ टॉप हैं वो बहुत दूर से नजर आएंगे और बहुत अच्छे दिखेंगे. बालगंधर्व मेट्रो स्टेशन की स्थापत्य रचना ही सांगीतिक प्रतीकांवर आधारित असणार आहे. तर उद्योग परिसरातील मेट्रो स्टेशन्स उद्योगाच्या थीमवर आधारित असणार आहेत. पुण्यातले वाडे आणि पेठांवर आधारित स्थापत्य रचनाही पुणे मेट्रो स्टेशनमध्ये असणार आहे. उंचावरून या मेट्रो स्टेशन्सची ऐतिहासिक रचना उठून दिसणार आहे. किल्ल्यांसाठी वापरण्यात आलेल्या काळ्या बेसाल्ट खडकाचा वापर या मेट्रो स्टेशन्समध्ये करण्यात येणार आहे. या सगळ्या मेट्रो स्टेशन्सना स्कायवॉक जोडण्यात येणार आहेत. पुण्यातल्या पेठा, जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड या ठिकाणाहून स्कायवॉक जोडण्यात येणार आहेत. पुण्यात मेट्रो आल्यावर पुणे सुपरफास्ट झालं तरी या मेट्रो स्टेशनच्या रचनेच्या निमित्तानं पुण्याची ओळख मात्र जपली जाणार आहे. अमर काणे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.